आमची माता दिवचना दिवचना रे दिवचना आमची माता दिवचना दिवचना रे दिवचना आमची माता दिवचना दिवचना रे दिवचना आमची माता दिवचना डाउन विथ दिनेश गुंडूराव 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 आयज प्रोग्रेसिव फ्रंट ऑफ गोवा त्या माध्यमातल्यान आमी आझाद बंदाराचेर जमल्या. कारण अशें की आमी पयर प्रेस कॉन्फरन्सान सांगिल्लें की काँग्रेस पार्टीन आपलो स्टँड क्लियर करचो आनी दिनेश गुंडूरावाच्या स्टेटमेंटा बद्दल क्लॅरिफिकेशन दिवचें म्हणून. आमी 2 दीस वाट पयली की काँग्रेस पार्टीच्यान कितें तरी येतलें काय म्हणून. कारण जशें सरकार करता की कांयच रिस्पोंड करना तशेंच आज ऑपोजिशन रिस्पोंड करना काय कितें असो एक सवाल आमच्या मनान आयलो. आनी वी वॉन्टेड अ क्लॅरिफिकेशन फ्रॉम काँग्रेस पार्टी की दिनेश गुंडूराव जेणे स्टेटमेंट केले की एवरी स्टेट हॅज राईट टू फायट. आनी वो दिनेश गुंडूराव कोण तो तुमकां हांव सांगता, वो दिनेश गुंडूराव हेजी फॅमिली पुराय फॅमिली जी आसा पळय ती गोंयच्या अगेन्स्ट गोंयकारांच्या अगेन्स्ट. हेजो बापूय आर गुंडूराव ही वॉज अ सीएम ऑफ कर्नाटका इन 1980s मुख्यमंत्री आसतना कर्नाटकाचो ह्याच मनशान दिनेश गुंडूरावाच्या बापायन आर गुंडूरावान कमिटी फॉर्म केली म्हादयचें उदक डायवर्ट करपाक लागून. सो ही इज द फर्स्ट कल्प्रीट म्हादयचे बाबतीन डायवर्ट करपाक लागून. आनी आज इतली वर्सां जी म्हादयचो लढो जो चल्ला पळय ताका कारणीभूत आर गुंडूराव हे दिनेश गुंडूरावाचो बापूय. लॉज इतली दिसता की ह्या काँग्रेस पार्टीक वो एकूच दिनेश गुंडूराव मेळ्ळो काय कितें गोंयचो प्रभारी करपाक लागून. आमचो डिमांड असो आसा, जो मनीस कर्नाटकान झगडटा म्हादय डायवर्ट करचे म्हणून त्या मनशाक तुमी एका राष्ट्रीय पक्षाचो प्रभारी गोंयचो करून हांगा धाडटा हेजो अर्थ कितें. हेजो अर्थ इतलोच आमकां असो दिसता की काँग्रेस पार्टी सुद्दां हँड इन ग्लोव्ज वीथ बीजेपी तांकांय बीन म्हादय डायवर्ट केल्ली जाय. तांचें राजकारण जें थंय आसा तें म्हादय शिवाय शिजना. आनी वोच दिनेश गुंडूराव बेंगलोराक शेतकऱ्यांच्या आंदोलनान बसता आनी मागणी करता की कर्नाटक सरकारान बेगीनच बेगीन उदक डायवर्ट करपाचो प्रोजेक्ट पुराय करचो म्हणून पूर्ण करचो म्हणून. हे अशा मनशाक जेन्ना काँग्रेस पार्टी गोंयची गोंयान घेवन नाच करता आनी हीच काँग्रेस पार्टी म्हादय वाजोवपाक लागून म्हादय जागोर म्हणून जे नाटक करता हेजे उत्तरूय काँग्रेस पार्टीन दिवचे पडटले. गोंयचे लोक खूब शाणे जाल्ले आसा, गोंयच्या लोकांनी खूप किती पळयले असा, हे म्हादयच्या बाबतीनही पळयले असा, मोलेच्या बाबतीनही पळयले असा. कशा चोरयांनी तुम्ही रातचे कामां करता पळय ही आता गोंयकार पळोवपाक लागल्या. आणि तो मागीर भारतीय जनता पार्टी असू सरकार पक्ष असू किंवा काँग्रेस पार्टी ऑपोजिशन पक्ष असू सगळे आन्सरेबल असा. काँग्रेस पार्टीन असो विचार करचो न्ही की म्हादयच्या बाबतीन प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा असतलो, म्हादय बचाव आंदोलन असतलो, म्हादय बचाव अभियान असतले, हे कोणी बीजेपीक जरी टार्गेट करता असत माफी कोणाक ना. बीजेपीक जशी माफी ना तशी काँग्रेसीकूय माफी ना. कायदो सगळ्यांक समान. ज्या प्रकारचे आमी प्रकाश जावडेकराक ट्रिटमेंट गोंयान दिता पळय तेज्या पेक्षा फास्ट ट्रिटमेंट आमी ह्या दिनेश गुंडूरावाक दितले. कारण ह्या दिनेश गुंडूरावाची फॅमिली जी आसा ही म्हादयची घातकी आसा, ही गोंयकारांची घातकी आसा. आनी गोंयान जर तूं राजकारण करपाक येता आनी गोंयान जर फिरपाक येता जाल्यार तुजो धिक्कार तुजो निशेध. परत एकदां सांगता, फुडल्या खेपेक गोंयान येवच्या पयलीं गोंयान पांय दवरच्या पयलीं विचार कर. कारण जशें आमी जावडेकराक बुद्ध शिकयल्या, जशी जावडेकराची लज काडल्या आनी जशी आमच्या प्रमोद सावंताची लज वता पळय हीच काँग्रेस पक्षाची गत जातली. काँग्रेस पक्षान आदूच सादूर रावचें पडटलें. जर काँग्रेस पक्षाक फुडें गोंयचें राजकारण करूंक जाय आनी फुडें जर कितें अस्तित्व आपलें राखून दवरूंक जाय जाल्यार पयलीं म्हटल्यार दिनेश गुंडूरावाक काडचो पडटलो. ताका लागून आज आमी प्रोटेस्ट करपाक लागून दिनेश गुंडूरावाचो प्रोटेस्ट आनी काँग्रेस पार्टीचो प्रोटेस्ट करपाक लागून आज आमी हांगा जमलेले आसा. ताजी एफिजी केल्ली आसा. ज्या वेशान तो कर्नाटकाक जे वेश घालून तो कर्नाटकान बसलेलो आंदोलन करपाक त्याच वेशान तेजी आमी एफिजी जळयतले आनी काँग्रेस पार्टीक सांगतले की गोंयकारां कडेन फकाणां करिनाकात म्हणून. आतां फुडलो जो कार्यक्रम जो आसा तो एफिजी जळोवपाचो आसा. हें फक्त एक ऑर्नामेंटल म्हणा किंवां कितेंय म्हणा, पण आमचो जो मुद्दो आसा की म्हादयी कडेन जो कोण खेळ करतलो ताका हीच ट्रिटमेंट. गोंयकार आतां माफ करपाच्या मुडान ना कोणाक आनी हें
प्रत्येक राजकीय पक्षान समजून घेऊचे पडतले. दिनेश गुंडूराव हाय 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 दिनेश गुंडूराव हाय 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 बाटले दिसता शोध बाटले मैदान बाटे हाँ दिनेश गुंडूराव तकली अभी धरता मटी गए थोड़े अशे दिनेश गुंडूरावाची तकली ज्या तकलेन ताणें म्हादई डायवर्ट करपाचो विचार करता पळय ती तकली आज आम्ही हांगा फोडटा. दिनेश गुंडूराव हाय 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 दिनेश गुंडूराव हाय 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 दिनेश गुंडूराव हाय 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 दिनेश गुंडूराव हाय 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 दिवचे ना रे दिवचे ना म्हादई केन्ना दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना म्हादई केन्ना दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना म्हादई केन्ना दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिवचे ना रे दिवचे ना आमची म्हादई दिवचे ना दिनेश गुंडू हाय हाय दिनेश गुंडूराव 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 हाय हाय ओ बैक दिनेश गुंडूराव हाय हाय गो बैक दिनेश गुंडूराव हाय हाय गणेश गणेश गुंडूराव हाय हाय झूम इफ यू आर गोइंग टू ट्रीट गोवा बैड यू आर गोइंग टू टेक अवर गोवा वाटर दिस इज व्हाट यू डिजर्व अ फुल रब थ्रू एंड कांग्रेस गवर्नमेंट प्लीज टेक हिम आउट फ्रॉम हियर एंड वी डोंट वांट हिम इन गोवा ओवर हियर नरकासुराक थोडे दीस उरिल्ले आसा पूण गोंयची म्हादय नश्ट करपाचो नरकासूर आज आमी हांगा पयलींच जळयल्लो आसा दिवाळेच्या पयलीं थोडे दीस पयलीं कारण हो दिनेश गुंडूराव जो गोंयचो प्रभारी आसा ताणें येवन इज टोटली नॉन कमिटल ऑन म्हादय आनी वयल्यान म्हादय डायवर्ट करपाक हाजो प्रमुख हात आसा सो दॅट इज वाय इन प्रोटेस्ट अगेन्स्ट this all these elements who are out to take our mother rob our mother into Karnataka we are strongly protesting the goa government ak kire dala te khabar na this seriousness mother dakopak jay ti ozun paren dakona yes we are not saying that they are not working at all they are but je seriousness an wo issue geupat ashillo सेंटरा कडेन इट हॅज नॉट बीन टेकन आनी नॉट ओन्ली म्हादय एम पी टी 56 किलोमिटर्स ऑफ गोवाज कोस्टलायन ते व्हरतले आतां प्लस थाउजंड्स ऑफ एकर्स ऑफ लँड दे वील बी टेकींग तें बील पास जावपाचें आसा दीस ड्राकोनियन बील सेंट्रल गव्हर्मेंटाचें पास जावपाचें आसा आनी 56 किलोमिटर ऑफ कोस्टलायन वचपाचें आसा म्हणजे सगळे वटेनां गोवा इज बींग टेकन अवे फ्रॉम अस बाय द सेंट्रल गव्हर्मेंट एन्ड द स्टेट गव्हर्मेंट आनी हे असले लोक जे ओपोजिशन पार्टीचे आसात ते येवन गोंयान हांगा दे आर ट्रायंग टू टेक आवर रिसोर्सीस नॅचरल रिसोर्सीस सो मोले म्हादय एम पी टीचे आतां हे सगळे ऑल दीज इश्यूज आर रियली गोइंग टू डिस्ट्रॉय गोवा आनी ते डिस्ट्रक्शन जे जावपाचे आसा ताज्या निशेधान आमी हांगा हे बर्न केला एफईजी आनी वी रिक्वेस्ट द मिडिया which has been always supportive, especially in the case of म्हादय the media has been always highlighting the issue, to highlight this issue
and save our Goa from MPT's 56 kilometers of coastline they want to take away. Mole, the tree projects, and Madai. In Sagari M's Jiasat, for the sake of money, is another M. This is being done. So Madai M, Mole M, Melauli M, MPT M, and all for M, that is money. Very sad to say this. Shocking. Thank you for your support always. Prajapati, what type of treatment you will give for the Gundu Rao now when he will come to the Goa again? When he will come to Goa, what kind of treatment we will give? I think we will sit together and decide what kind of treatment. He deserves the worst treatment. And today what we have seen, of course, we are not going to do this when he comes to him. But this is a token what we have done here. We strongly protest against his very presence in Goa. We do not want these type of adversaries who are working against the interest of Goa. You demand that he should be immediately changed from Goa as concerned. He should be sacked from Goa immediately. That is our demand. Otherwise, do you think that if Congress doesn't do this, then it seems that the Congress is also supporting him? Yes. The Congress doesn't do this. The Congress has not done anything for Madai. Neither the BJP has done. Because we are not for any of the political parties. They are all same, whether it is Congress, BJP or any other party. So what we want is our Goa's interest should not be compromised. And this is the man who is trying to compromise. And they have appointed him, the very person who is against, who is for Madai into Karnataka. And that person is the Goa desk in charge of Congress. पहिले म्हटला ज्यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असा देयर इज अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ने तो थय एक मागता आणि हंगा तो येऊन त्यांचीच पार्टी जागोर करता. सो जागोर ज्यांना तुम्ही हंगा करता त्यांना तुम्ही त्याला सांगू जाय की तू तुझा जागोर थय बंद कर म्हणून. सो हे ज्यांना जर जायना असं जर सॅक हिम इमिजिएटली. आमचा डिमांड आता तोच असा की सॅक हिम इमिजिएटली. काँग्रेसच्या लीडरांना मेळतले. आम्ही ऑलरेडी काँग्रेसच्या लीडरांना ह्याच्या पहिले मिळले. आम्ही ऑपोजिशन लीडरांक मिळून आयले. मिळून वी हॅव मेट देम विथ रिगार्ड टू मादय. या विषयाचेर लिडरांक मेळटले, अध्यक्षांकूय मेळटले. आमच्या म्हणण्यास ते सांगतले. कारण जर त्यांना फुडें गोंयांत अस्तित्व टिकोवपाचें आसा जाल्यार हे असले गुंडूराज बीन गोंयांत चलपाना.